नाही त्यांचे म्हणजे बाबासाहेब मोरेंचे वडील सुद्धा पोस्टमन होते ना. हा पोस्टमन होते आणि ते म्हणजे गव्हर्नमेंट सर्वंटच होते. त्यांच्याकडे पैसा होता चांगला. त्यांचे भाऊ जज होते. नाही ते भास्करराव मोरे आणि शिकलकर वर्ष होतो. हा ते जज झाले. डी कॉम नंतर मग LLB केली. LLB नंतर मग ते जज झाले. परभणीला काहीतरी जज असताना सुवर्ण हिंदूकडून त्यांनी विरोधात निकाल दिला. तिथे त्यांना काहीतरी धोका झाला असं ऐकले ते. खरं काय डॉक्टरला पण कळलं नाही की यांना आजार काय. त्यांनी खूप मुंबईला इकडे तिकडे इलाज केला पावसामुळे पण नाही म्हणजे रक्त पडायचं. केळीमधून काहीतरी विष दिल्यासारखं मी पण ऐकत आहे. तर असं आणि ते BSC याच्यामध्ये जाऊ द्या बोल बोलून आणि तो मुला भास्करराव मोरे असं ते काहीच येत नाही. हुशार फार. परीक्षा उद्या येतं आज वाचायचं परीक्षा द्यायचं म्हणजे एवढं होतं तर बुद्धी. चांगली माणसाने जगत होत काय चांगली माणसाने त्यांनी आम्ही बरोबर शिकेल. भाऊसाहेब भाऊसाहेबाचं कसं आहे नंतर मग त्यांनी सगळं संसार सांभाळलेलं आहे. इकडे केले पण ते घरी पाहणारे होते. त्यांच्याकडे शेतीबाडी पाहणारे वडील होती बहीण होती मिसेस होती आणि भाऊ कोणी येत होता. इकडे काही नव्हतं आमचे कमवायला कोणीच नव्हतं ना. मग मी नोकरी झाली. मग ट्रेकमध्ये लागलो साधा क्लास फोर्थमध्ये लागलो. नंतर मग प्रमोशन मिळत गेलं. प्रमोशन मिळत गेलं तर शेवटी परीक्षा डिपार्टमेंट परीक्षा पास झाली. मग प्लॅनिंग सुपरवायझर झालं. शॉर्ट सुपरवायझर झालं. ते जर जगले असते तर माझं म्हणजे फार कल्याण झालं की माझ्या पत्नीला माहीत झालं.